वेळापूरच्या अर्धनारी क्रीडा मंडळानं जीएम करंडक जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हदे प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी येथील उत्कर्ष क्रीडा मंडळाचा 12-11 असा 6 मिनिटे राखून विजय मिळवला. त्यांच्या अजय कश्यप यानं 2:40 1:40 आणि 2 गुण अशी अष्टपैलू खेळी केली. कृष्णा बनसोडे यानं 3:10 संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. उत्कर्षच्या आकाश सलगर याची 2:30 आणि 3 गुण अशी अष्टपैलू खेळी अपुरी पडली. त्यांनी या स्पर्धेतील अनुक्रमे अष्टपैलू संरक्षक आणि आक्रमक खेळाडूंची पारितोषिक पटकावली. जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेनं ही स्पर्धा उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि हदे प्रशाला यांच्या सहकार्यानं आयोजित केली होती. पारितोषिक महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर, वाहतूक निरीक्षक संदीप शिंदे आणि राजेश आहुजा, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे, राजाभाऊ हौशेट्टी, अनिल गायकवाड, उत्सव अध्यक्ष नरेंद्र शिंदे, शशिकांत गायक, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हा खो खो असोसिएशनच्या उपाध्यक्षा प्रिया पवार, राम साठे, सचिव सुनील चव्हाण, खजिनदार श्रीराम बनसोडे, सहसचिव डॉक्टर शिवानंद तोरवी, व्यंकप्पा शेंडगे, निवड समिती सदस्य राजू शितोळे, कुशाल बनसोडे, उमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते. त्यांचं स्वागत आशिष अवधुर्ती आणि श्रीनाथ तिरगुळे तसंच राहुल माशाळकर यांनी केलं. सूत्रसंचालन अजित शिंदे यांनी केलं. पप्पू गायकवाड यांनी आभार मानले. खो खो हा खेळ हा बॅडमिंटन, लॉन टेनिस, क्रिकेट अशा तो श्रीमंतांचा खेळ समजला जातो, पण खो खो हा खरोखरच गरीब कष्ट करू आणि जिद्दीनं खेळणारा क्रीडा प्रकार आहे. हा क्रीडा प्रकार आता आम्ही खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर हा खेळ पाहिला. शाळेत जीवनात असताना आम्ही हा खेळ खेळला होता, पण आज त्याचं जे स्वरूप बघतोय की त्याला त्या काळामध्ये आणि या काळामध्ये खो खोला कोणत्या नजरेनं आता पाहिलं जातं. खो खोला एक चांगलं ग्लॅमर मिळत आहे, त्यासाठी बाळासाहेबांचं मी विशेष कौतुक करतो आणि गादेकर साहेबांचं देखील की या खेळाडूंच्या पाठीमागं तुमच्यासारख्या व्यक्तींनी सदळ कायम ठाम उभं राहणं खूप गरजेचं आहे. या खेळाला एक राजाश्रय मिळणं गरजेचं आहे. या खेळाच्या माध्यमातून जे खेळाडू घडतील ते उद्या प्रशासकीय सेवेमध्ये देखील दिसतील.